हाय एवरीवन वेलकम बॅक टू एस पीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत दैनंदिन वापरातील इंग्रजी वाक्ये चला तर मग सुरू करूयात व्हॉट आर यू डुईंग टुडे तू आज काय करत आहेस व्हॉट आर यू डुईंग टुडे तू आज काय करत आहेस आय एम गोईंग आऊट टुडे मी आज बाहेर जाणार आहे आय एम गोईंग आऊट टुडे मी आज बाहेर जाणार आहे आय एम टायर्ड ऑफ स्टडिंग मला अभ्यासाचा कंटाळा आला आहे आय एम टायर्ड ऑफ स्टडिंग मला अभ्यासाचा कंटाळा आला आहे डोंट गिव्ह मी ॲडवाईस मला सल्ला देऊ नका डोंट गिव्ह मी ॲडवाईस मला सल्ला देऊ नका वी हॅड डिनर आउट टुडे आज आम्ही रात्रीचे जेवण बाहेरच जेवलो वी हॅड डिनर आऊट आऊट टुडे आज आम्ही रात्रीचे जेवण बाहेरच जेवलो ही हिट मी विथ स्टिक त्याने मला काठीने मारले ही हिट मी विथ स्टिक त्याने मला काठीने मारले वॉच द टी व्ही फ्रॉम डिस्टन्स दूरवरून टीव्ही पहा घरात एखादी व्यक्ती किंवा आपली मुलं अगदी जवळून टीव्ही बघत असतील तेव्हा काय म्हणायचं वॉच द टी व्ही फ्रॉम डिस्टन्स म्हणजे टीव्ही दूरवरूनच पहा नेक्स्ट सेंटेन्स लेट्स प्ले अ गेम चला एक खेळ खेळूया लेट्स प्ले अ गेम चला एक खेळ खेळूया हू केम कोण आले हू केम कोण आले फोल्ड इट घडी घाल फोल्ड इट घडी घाल बट वाय मी पण मीच का बट वाय मी पण मीच का आय वॉन्ट इट मला ते हवे आहे आय वॉन्ट इट मला ते हवे आहे गो इन साईड आत जा गो इन साईड आत जा लिव इट ते सोडा लिव इट ते सोडा आर यू ओके तू ठीक आहे आर यू ओके तू ठीक आहे तू ठीक आहेस ना असं आपण जेव्हा विचारतो तेव्हा फक्त काय म्हणायचं आर यू ओके वेल्डन म्हणजे शाब्बास एखाद्यानी चांगली कामगिरी केली असेल किंवा एखादी गोष्ट चांगली केली असेल तर त्याला आपण आपल्याला जेव्हा शाबासकी द्यायची असते तेव्हा काय म्हणायचं वेल्डन म्हणजे छान केलीस शाब्बास इन माय ओपिनियन म्हणजे काय माझ्या मते इन माय ओपिनियन माझ्या मते लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक चला पुढच्या विषयाकडे वळू लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक चला पुढच्या विषयाकडे वळू कुड यू क्लॅरिफाय दॅट फॉर मी तुम्ही माझ्यासाठी ते स्पष्ट करू शकाल का कुड यू क्लॅरिफाय दॅट फॉर मी तुम्ही माझ्यासाठी ते स्पष्ट करू शकाल का दॅट्स अ गुड पॉईंट तो एक चांगला मुद्दा आहे दॅट्स अ गुड पॉईंट तो एक चांगला मुद्दा आहे डोंट सी हिअर अँड देअर इकडे तिकडे पाहू नका डोंट सी हिअर अँड देअर इकडे तिकडे पाहू नका आय एम नॉट फिलिंग वेल मला बरे वाटत नाही आहे आय एम नॉट फिलिंग वेल मला बरे वाटत नाही आहे आय फॉट हिज नेम मी त्याचे नाव विसरलो आय फॉट हिज नेम मी त्याचे नाव विसरलो टेल मी व्हॉट हॅपन्ड मला सांग काय घडले ते टेल मी व्हॉट हॅपन मला सांग काय घडले ते डीड यू सी हिम तुम्ही त्याला पाहिले का डीड यू सी हिम तुम्ही त्याला पाहिले का ही वर्क्स देअर तो तिथे काम करतो ही वर्क्स देअर तो तिथे काम करतो दॅट्स नॉट राईट ते योग्य नाही दॅट्स नॉट राईट ते योग्य नाही डू यू want? तुम्हाला हवे आहे का डू यू want? तुम्हाला हवे आहे का आय डोंट want. मला नको आहे आय डोंट want. मला नको आहे आय ऑलरेडी हॅव माझ्याकडे आधीच आहे आय ऑलरेडी हॅव माझ्याकडे आधीच आहे आय विल कम टू युअर हाऊस मी तुझ्या घरी येईन आय विल कम टू युअर हाऊस मी तुझ्या घरी येईन सी व्हॉट्स ॲपनिंग बघ काय चालले आहे सी व्हॉट्स ॲपनिंग बघ काय चालले आहे व्हेअर वर यू तुम्ही कुठे होता व्हेअर वर यू तुम्ही कुठे होता आफ्टर यू तुझ्यानंतर आफ्टर यू तुझ्यानंतर ड्रॉप मी ॲट होम मला घरी सोडा ड्रॉप मी ॲट होम मला घरी सोडा आय क्विट मी सोडले आय क्विट मी सोडले म्हणजे uh, मी एखादा शो सोडला किंवा uh, मी एखादं काम करणं थांबवलं तेव्हा काय म्हणायचं आय क्विट शो किंवा आय क्विट वर्क आय क्विट स्टडी म्हणजे मी अभ्यास करणं थांबवलं आय क्विट म्हणजे मी सोडलं किंवा मी थांबवलं माइंड युअर लँग्वेज तोंड सांभाळून बोल माइंड युअर लँग्वेज तोंड सांभाळून बोल शी इज काइंड ती दयाळू आहे शी इज काइंड ती दयाळू आहे ही इज काइंड तो दयाळू आहे ही इज काइंड तो दयाळू आहे गुड आयडिया चांगली युक्ती गुड आयडिया चांगली युक्ती किंवा चांगली कल्पना आहे आय एम डन मी केले किंवा झाले माझे आय एम डन मी केले किंवा झाले माझे एखादी गोष्ट कम्प्लीट झाल्यानंतर म्हणायचं आय एम डन सपोज एखाद्याने तुम्हाला विचारलं जेवायला बसला आहात की आणखी वाढू का तेव्हा आपण काय म्हणतो माझे झाले म्हणजे काय आय एम डन किंवा एखादे काम तुम्ही जर कम्प्लीट केले असेल तेव्हा आपण काय म्हणायचं आय एम डन म्हणजे मी केले आय एम मॅरिड मी विवाहित आहे आई एम मॅरिड मी विवाहित आहे आय एम अनमॅरिड मी अविवाहित आहे आय एम अनमॅरिड मी अविवाहित आहे नॉट यू तू नाही नॉट यू तू नाही स्टॉप मुविंग हलने बंद कर स्टॉप मुविंग हलने बंद कर इट्स अर्जंट हे तातडीचे आहे इट्स अर्जंट हे तातडीचे आहे कम अलॉंग सोबत या कम अलॉंग सोबत या आय फाईंड इट डिफिकल्ट मला ते कठीण वाटत आहे आय फाइंड इट डिफिकल्ट मला ते कठीण वाटत आहे आय एम इन ट्रबल मी संकटात आहे आय एम इन ट्रबल मी संकटात आहे यू आर रॉंग तू चुकला आहेस किंवा तू चुकीचा आहेस यू आर राँग तू चुकला आहेस किंवा तू चुकीचा आहेस थँक्स फॉर वॉचिंग